नावातच चहा एकदा घेऊन तर पहा हे ब्रीद वाक्य घेऊन अगदी अल्पावधीतच चहाप्रेमींमध्ये लोकप्रिय झालेल्या आणि आपल्या आगळ्या वेगळ्या चवीनं चहाप्रेमींची पहिली पसंत ठरत असलेल्या नाशिकच्या युवा उद्योजक गणेश राजाभाऊ कदम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सुप्रसिद्ध पंचवटी अमृततुल्य चहा आणि पंचवटी वडापाव केंद्राच्या 65व्या शाखेचं उद्घाटन शिवसेनेचे युवा सेना प्रमुख कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिवसेना राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, सुमन राजाभाऊ कदम, कैलास राजाभाऊ कदम, सुरेश राजाभाऊ कदम, विक्रम राजाभाऊ कदम, सुप्रिया गणेश कदम यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांचं क्रेनवर लावलेल्या विशाल गुलाब फुलांच्या स्वागतहाराने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजी करून जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं. नाशिक शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर मार्गावरील संत जनार्दन स्वामी महाराज चौकातील हॉटेल मिरचीसमोर कैलासनगर इथं पंचवटी अमृततुल्य चहाची 65वी शाखा सुरू करण्यात आली आहे. पंचवटी अमृततुल्य चहा आणि वडापाव केंद्राच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गणेश राजाभाऊ कदम यांनी केलेल्या या अभिनव उपक्रमाचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी नाशिक पुणे महामार्गावरील शिखरेवाडी बसस्थानक परिसरातील छत्रपती युवा सेनेच्या कार्यालयात देखील भेट दिली. यावेळी सुप्रिया गणेश कदम यांच्यासह कदम कुटुंबातील सदस्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. स्वर्गीय राजाभाऊ कदम वाचनालय छत्रपती करिअर अकॅडमीला भेट देऊन लवकरच या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क कार्यालय करण्यात येईल आणि त्याचं उद्घाटन मी माझ्या हस्ते करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील विविध भागांमधून पंचवटी अमृततुल्य चहा केंद्राच्या नवीन शाखेच्या मागणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या महिला स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी जे इच्छा बाळगून आहेत अशा महिलांना आजपासून जागतिक महिला दिनापर्यंत नोंदणी केल्यास मोफत फ्रँचायझी देण्याची घोषणा गणेश कदम यांनी केली आहे. पंचवटी अमृततुल्यच्या 65व्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमचे लाडके मार्गदर्शक युवा सेना प्रमुख लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीकांत दादा शिंदे आज नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालंच, परंतु या ठिकाणी त्यांनी आपल्या शिवसेनेचं होणाऱ्या नवीन कार्यालयाचं पाहणी या ठिकाणी त्यांनी केली. या पाहणी दौऱ्यामुळे त्यांनी त्या कार्यालयाची अतिशय प्रशंसा केली की इतकं भव्य दिव्य कार्यालय आणि प्रशस्त कार्यालय मी पहिल्यांदा नाशिकमध्ये बघतोय. एखाद्या संघटनेचं कार्यालय असावं आणि ते इतकं चांगलं असावं की त्या ठिकाणी अभ्यासिकांनी वाचायलासुद्धा चांगल्या पद्धतीने मुलांना घडवणारं त्या ठिकाणी उभं केलं आहे. दुसऱ्या बाजूला पंचवटी अमृततुल्यच्या माध्यमातून 65 शाखा निर्माण करून 1500 तरुणांना रोजगार आणि उद्योजक बनवणं ही एक फार मोठी गोष्ट आहे असं ते या ठिकाणी बोलले आणि त्यांनी सांगितलं की लवकरच आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून एक उद्योजकांसाठी एक चांगलं मेळावा या ठिकाणी आपण निर्माण करू आणि त्या माध्यमातून चांगल्या चांगल्या तरुणांना रोजगार कसा देता येईल आणि त्या माध्यमातून तरुण कसं पायावर उभा करता येईल यासाठी प्रयत्न करू. आणि त्यांनी एवढं करून पंचवटी अमृततुल्य परिवाराचं असं या ठिकाणी अभिनंदन केलं. मी मनापासून आभार व्यक्त करतो शिवसेनेचे लोकप्रिय खासदार हेमंत अप्पा गोडसे, नाशिक जिल्हा प्रमुख अजयजी बोरस्ते, महानगरप्रमुख बंटी तिदमे आणि सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचं की त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या कार्याला हातभार लावला आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या कार्यालयात छत्रपती युवा सेनेच्या कार्यालयात स्वामी राजा भकुन वाचनालयामध्ये येऊन या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला. कामाच्या आणि कार्याबद्दल त्यांनी कौतुक केलं, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वच मान्यवरांचं त्याचबरोबर आलेल्या सर्व माझ्या प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी प्रेम करतो. पंचवटी अमृततुल्य परिवार असाच शिखर गाठत राहणार आणि तरुण युवकांना, युवतींना आणि जास्तीत जास्त महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार. येणाऱ्या 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे, त्या महिला दिनाच्या निमित्ताने आजपासून जागतिक महिला दिनापर्यंत कुठलाही 1 रुपया न घेता त्या ठिकाणी पंचवटी अमृततुल्यचा फ्रँचायझी तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळणार आहे आणि ती तुम्हाला देण्यासाठी आम्ही पूर्णपणे बांधील आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला 1-2 भेटवस्तू सुद्धा या पंचवटी अमृततुल्य परिवाराकडून मिळणार आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ.